नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील आदमपूर येथील शिवानंद महाराज यांच्या नियोजनाखाली येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणेमध्ये खंडोबा यात्रेच्या पालखीची सांगता करण्यात आली आहे। यावेळी 10 ते 15 हजार भाविक भक्तांची उपस्थिती होती। आदमपूर येथील खंडोबाचे मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून गणले जाते। येथे दर रविवारी शिवानंद महाराज आणि खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी कर्नाटक, तेलंगणा, आंध्र या सीमावर्ती राज्यासह महाराष्ट्रातील अनेक मेट्रो सिटी मधील भाविक भक्तांची मोठी गर्दी जमते। यावेळी महाप्रसादाचा आस्वाद देखील घेतला जातो। आदमपूर येथे गेल्या 16 वर्षापासून खंडोबा यात्रा, दिंडी आणि पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जातं। यंदा हे बहुजन समाजाचे कुलगुरु गणपती मल्हारी महाराज वाघे नरसिंहकर आणि मालूम महाराज आदमपूरकर यांच्या आशीर्वादाने 15 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 खंडोबाचे वारू भुजंग मालू डोईफुडे यांच्या घरून खंडोबाच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला। त्यानंतर 5 वाजता खंडोबा मंदिर येथे ही पालखी सोहळा पोहोचला। उपस्थित भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला। रात्री 9 वाजता पांडुरंग महाराज वाघे नरसिंहकर, हनुमंत महाराज वाघे, बळीराम महाराज वाघे, शंकर नगरकर, सोपान महाराज, बेट मोगेरेकर यांच्या जागरणाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी वारू मंडळी म्हणून शंकर भरगिरे, पप्पू भरगिरे, बालाजी डोईफोडे, रामदास देवारे, राम देवारे, मारुती पेंटे, योगेश डोईफोडे, बालाजी पेंटेकर, नागनाथ पेंटेकर, बालाजी हसनाळीकर, बिराप्पा येतोंडे, लक्ष्मण जाधव सगरोळी यांनी काम पाहिले। श्याम वद्देवार, MCN News, देगलूर।